सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखाच्या वतीने शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी विद्याप्रबोधिनी या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, कार्यकारी मंडळाचे सदस्य बी के पटेल, महादेव बैकर, राजू सपरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान लोखंडे, मुख्याध्यापक धुमाळसर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान लोखंडे यांनी विद्याप्रबोधिनी या उपक्रमामागील उद्देश सांगितला। विद्याप्रबोधिनी हा उपक्रम काही वर्षापासून द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये कार्यान्वित आहे। या माध्यमातून शिक्षक, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी आपापल्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती व ज्ञान याबाबत अद्ययावत राहण्याच्या दृष्टीने संवादी व्हावे, त्यांचा अंतर विद्याशाखीय दृष्टिकोन वाढीस लागावा, विषय मांडणीचे कौशल्य अधिक वृद्धिगत व्हावे हा या विद्याप्रबोधिनीमागील प्रधान हेतू असल्याचे प्रतिपादन केले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर दिवाकर कदम यांनी वैश्विक मानवी मूल्य या विषयाची मांडणी केली, तर संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के, अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, सदस्य राजू सप्रे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व प्राचार्य डॉक्टर भगवान लोखंडे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे यांनी आपल्या शालेय जीवनातील अशा प्रकारच्या उपक्रमांचा संदर्भ देऊन त्याचे बौद्धिक विकासातील महत्त्व अधोरेखित केले। संस्था सचिव मंगेश देशमुख यांनी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखांच्या माध्यमातून एकत्रित कार्यक्रम घडवून आणण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, या उपक्रमात सातत्य राहावे अशी अपेक्षाही व्यक्त केली। संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी यांनी या उपक्रमातून संस्था उंचीवर पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली। संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनातील अनुभव व्यक्त करत आपल्या खास शैलीत सदिच्छा दिल्या। या उपक्रमात दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दुपारी 12:30 आपल्याच कर्मचारी वर्गापैकी एक जण त्यांचे अभ्यासाचे विशेष क्षेत्र असलेल्या एखाद्या घटकावर व्याख्यान देतील, उपस्थित शिक्षक त्यावर चर्चा करतील व एखाद्या अनोळखी विषयाशी संवादी होतील असे नियोजन करण्यात आले। यावेळी विठ्ठल सरचे, दौडमणी सर, महाडकर सर, डी टी अंबेगावे आदी शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या। या कार्यक्रमाचे निवेदन डॉक्टर दत्ता कुंटेवाड यांनी तर आभार श्री सुहास भावेकर यांनी मानले। या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉक्टर नवनाथ गायकवाड यांनी कार्य केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। याप्रसंगी प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। की जेणेकरून ही वैश्विक मानवी मूल्य त्यांचा अभ्यास आपण का चालू करावा? कधी कधी असं वाटतं की नीतीमूल्यांचा खरोखर अभ्यास करता येईल का आपल्याला? कारण का पाठ्यपुस्तकांमध्ये आपण अगदी पहिली ते चौथीपर्यंत नीतीमूल्यांचा आपण अभ्यास करतो, पण त्याच्यानंतर मात्र आपल्याला सब्जेक्ट वाईज आपण सगळा अभ्यास करायला सुरुवात करतो आणि नीतीमूल्य मात्र बाहेर राहिली जातात। आणि त्याचाच असा परिभाग होतो की कधी कधी असं होतं की आम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे हे राहून जातं आणि आम्ही भरत्या दिशेने जात असतो। महत्वाचं म्हणजे सध्याच्या काळामध्ये जर बघितलं तर आम्ही जास्तीत जास्त भौतिक सुखांकडे आकर्षित झालेलो आहोत। मग ही जी भौतिक सुख आहे ती आम्हाला सुख देतात का? हा पहिला प्रश्न असेल। जर का भौतिक सुख जर आपली भौतिक जी काही आहेत प्रलोभन आहे ही जर आपल्याला सगळी सुख देत असतील तर खरोखरच आपण सुखी आहोत का? हा पहिला प्रश्न। तर महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी जे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे की जी अगदी मान्यवर संस्था आहे की जी इंजिनिअरिंग क्षेत्रातली आहे, मॅनेजमेंट क्षेत्रातली आहे, की जी आज आपल्या इंडियामध्ये नंबर वन संस्था आहे, की त्याच्या अंडर सर्वात पहिल्यांदा इंजिनिअरिंग कॉलेजच्या सगळ्या मुलांना, मॅनेजमेंट कॉलेजच्या सगळ्या मुलांना, अगदी आय एम पासून सगळ्या मुलांना की मूल्य काय आहे त्याच्याबद्दलचं शिकवण्यास सुरुवात केली का? तर महत्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेला कॉम्पिटिशन येते त्या त्या वेळेला आपण भौतिक सुखांच्या पाठीमागे धावतो, कधी कधी मूल्य पायदळी तुडवली जातात, आणि ज्या वेळेला आपण मूल्य पायदळी तुडवतो त्याच्यानंतर आपल्याला असा अनुभव येत जातो की आपण फक्त संघर्षाच्या वाटेवर चाललेलो आहे।
आणि हा संघर्ष आपण करत करत आपण असं काही गाठतो की कोणालाही त्याच्यापासून मानसिक सुख हे मात्र मिळत नाही. आपल्याला भरपूर पैसा मिळतो, सगळं काही मिळतो, पण सुखापासून मात्र आपण हळूहळू लांब जात आहोत. मग अशा वेळेला कधी कधी आम्ही म्हणतो की जे आता जे माझ्या वयाची जे काही असतील ते आम्ही म्हणतो की आमच्या लहानपणी हे चांगलं असायचं, आमच्या लहानपणी ते चांगलं असायचं, पण आता मात्र काय आम्हाला ते सुख मिळत नाही. अगदी बरोबर आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमचा जो इडियट बॉक्स आहे म्हणजे टीव्ही हा कमी प्रमाणात होता, मोबाईल कमी प्रमाणात होता, नाही का. आज अशी परिस्थिती आहे टीव्ही आणि मोबाईल आम्ही सतत चिकटलेलो असतो, अगदी माझ्या सकट, म्हणजे त्याला आपणच अपवाद आहोत असं नाही. महत्वाचं म्हणजे त्याला चिकटलेलं असल्यामुळे होतं काय, महत्वाचं म्हणजे आपल्या मधला जो सुसंवाद आहे तो सुसंवाद आता हळूहळू कमी होत चालला. आता जर का आपण आपल्या मनाशी विचारलं की खरोखरच आपण आपल्या घरातल्या माणसांबरोबर किती वेळ बोलतो, तर आपल्याला कळेल की खरोखरच आपलं हल्ली बोलणं कमी झालेलं आहे. काय ना काहीतरी व्हॉट्सअपवरती भरपूर बोलतो, नाही का. म्हणजे एक असाच एक हे आठवला की पेपरमध्ये आलेलं की म्हणजे ह्या ज्या टेक्नॉलॉजीचा आपल्यावरती एवढा मोठा प्रभाव झालेला आहे की आई मुलाला जेवण वाढते, जेवण वाढल्याच्या नंतर मुलगा जेवतोय, मुलगा जेवता जेवता व्हॉट्सअप बघतोय, आई त्याला 10 वेळा विचारते तुला भात वाढू का रे, तुला वरण वाढू का रे, तुला आमटी वाढू का, सगळं विचारते. आणि विचारता विचारता तो मुलगा काही उत्तर देत नाही कारण त्याच्या कानामध्ये ते सगळं बसलेलं आहे आणि व्हॉट्सअप चालू आहे. मग आईला असं वाटतं की काहीतरी आपलं चुकतंय का, मग आई काय करते व्हॉट्सअप वरती त्याला विचारते, कारण का व्हॉट्सअप वरती एखादा मेसेज आला की आपण पटकन जागृत होतो की आपल्याला व्हॉट्सअप वरती मेसेज आला. म्हणजे आज आम्ही खरोखर टेक्नॉलॉजीच्या आहारी इतके काही गेलो आहोत की जे काही आम्हाला सुख मिळवायचं आहे ते फक्त टेक्नॉलॉजीनेच मिळेल अशी आमची काय झालेली आहे एक प्रकारची मनीषा झाली. पण तसं नाही. महत्वाचं की आज आपल्याला आपल्या समाजामध्ये बऱ्याच गोष्टी अशा दिसत आहेत की अगदी सुखवस्तू असलेले ज्यांच्याकडे भौतिक सुविधा प्रचंड प्रमाणात आहेत, प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात आहेत, पण तेही लोक कधी कधी आत्महत्या करता आहे. हा मोठा एक संशोधनाचा विषय आहे. महत्वाचं म्हणजे मग ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटने AICTEE अंडर आणि हळूहळू UGC पण घेत आहे की ही वैश्विक मानवी मूल्य आहेत यांचा आपण अंगीकार केला पाहिजे. मग ही मानवी मूल्य म्हणजे काय इथून सुरुवात होते. मग मानवी मूल्यांचा अंगीकार कसा करायचा हे शिकवलं जाऊ शकतं का, इथून सुरुवात होते. मग त्याच्यासाठी युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज म्हणून एक संस्था आहे की जी AICTEE त्याच्याशी संलग्नता घेतलेली आहे, त्यांचे कोर्सेस आहेत, म्हणजे अगदी पहिला कोर्सेस जो बेसिक कोर्सेस आहे आणि तो फक्त टीचरसाठीच आहे. आणि खरोखरच मी म्हणतो की जास्तीत जास्त मुलं टीचरांच्या अधिपत्याखाली असतात, म्हणजे कमीत कमी 5 ते 7 तास, म्हणजे आई वडील हे सर्वात पहिले गुरु, त्याच्यानंतरचे दुसरे गुरु म्हणजे टीचर. आज त्यांचा प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो. त्याच्यात एक उदाहरण सांगतो. मी पहिल्यांदा इंडस्ट्रीमध्ये होतो, इंडस्ट्रीमधनं आमच्याकडे एक वर्कर होते. ते वर्कर ज्या वेळेला अली नगरमध्ये राहतात ते, त्या नगरमध्ये वर्कर होते, ते वर्करने मला एकदा फोन केला सर. मला फोन केल्याच्या नंतर मला म्हणाले कदम सर कसे आहात. मी म्हटलं आता इंडस्ट्री सोडली, आता टीचिंग लाईन मध्ये आलेलो आहे. तर ते म्हणाले नाही तुमचा पहिल्यापासून तसाच दृष्टिकोन होता. आणि ते म्हणाले की सर खरोखर एक सांगू का. मी म्हटलं सांग. ते म्हणाले सर तुमच्या प्रभावाखाली मी प्रचंड आले. तर मला आधी काय पहिल्यांदा कळलं नाही की बाबा काही प्रभावाखाली म्हणजे काय आलं, महत्वाचं म्हणजे प्रभाव कसा पडतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला समजून घ्यायचा एक वर्कर म्हणून, त्या त्या वेळेला आम्हाला बरं वाटायचं की कोणतरी आम्हाला समजून घेणार आहे. त्यावेळेला त्या मला असं कळलं की खरोखरच आम्ही वैश्विक मूल्यांमध्ये हे जे काही समजून घेणं म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल आपली स्वतःची वाढवणं हे किती गरजेचं आहे. म्हणजे नंतर हळूहळू आपल्याला सगळ्या पोचपावते मिळतात. आज कधी कधी घरातही अशा काही गोष्टी घडतात की बायको म्हणते तुम्ही मला समजूनच घेत नाही, ठरलेलं वाक्य. तर नवरा म्हणतो ही मला कधी काय विचारतच नाही. म्हणजेच काय होतं एक्झॅक्टली की आपण कधी कधी एखाद्याला अंडर इस्टिमेट करतो तर कधी कधी एखाला ओव्हर इस्टिमेट करतो. म्हणजे ज्या वेळेला अंडरस्टँडिंग लेवल आहे ते कधी कधी एखाद्याला एखाद्याचा अति म्हणजे कधी कधी असं वाटतं की हा किती मोठा आणि किती नाही. तर कधी कधी घरातल्याच माणसाला आपण किती कालच्या पातळीवरती जाऊन बोलतो कधी कधी चुकून. तर अशा वेळेला महत्वाचं म्हणजे याच्यात सर्वात पहिलं जे मूल्य आहे ते म्हणजे समजूतदारपणा. अतिशय महत्वाचं आहे. बघा कितीतरी गोष्टी या आपल्यामध्ये समजूतदारपणा नसेल त्याच वेळेला घडतात.
अगदी मी माझ्या बाबतीतही बोलेन की खरोखरच कधी कधी समजत नाही, कधी कधी बायको काय बोलते ते समजत नाही, कधी कधी बाजूवाला काय बोलते ते समजत नाही आणि कधी कधी गोंधळ होतो. पण तो जो सांगत असतो ना त्याच्याकडे जर व्यवस्थित कान लावून जर ऐकलं तर आपल्याला कळतं की खरोखरच एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्याबद्दल बोलते आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य आहे. मग अशा वेळेला ही मूल्य का रुजली गेली? महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण जन्म घेतो त्याच्यानंतर आपली जसजशी वाढ होते तर आपण नैसर्गिक वाढ म्हणतो, दॅट इज कॉल्ड फिजिकल वाढ, फिजिकल ग्रोथ. पण फिजिकल ग्रोथ बरोबर आपली मानसिकही वाढ होत असते आणि मानसिक वाढ ज्या वेळेला आम्ही या कोर्समध्ये असं म्हणतो की आपल्या मध्ये दोन जण आहोत, आपण एक सेल्फ म्हणून मी आहोत आणि दुसरं म्हणजे आपलं शरीर. ज्या वेळेला आपल्याला भूक लागते म्हणजे काय करतो एक्झॅक्टली? भूक लागते त्यावेळेला आपल्याला काय वाटतं? मला भूक लागते असं म्हणतो आपण, त्यावेळेला दॅट इज कॉल्ड द सेल्फ. आणि ज्या वेळेला त्या भूकेची आपण काय करतो परिपूर्णता करतो त्यावेळेला झालं शरीर. म्हणजे हे दोन्ही गोष्टी इतक्या एकमेकांबरोबर चाललेल्या आहेत म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये संस्कार अतिशय महत्वाचे. आपण संस्काराला प्राधान्य देतो. संस्काराला का प्राधान्य देतो? तर आपल्याला आपल्या जीवनाचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करता यावं. जरी आज जरी भौतिक सुख मिळाली तरी आपल्याला मानसिक सुख हे तेवढंच गरजेचं आहे. मग या मूल्यांचा काय उपयोग आहे आपल्याजवळ? तर महत्वाचं म्हणजे की माझ्या आकांक्षा काय? प्रत्येकाला आकांक्षा आहे. तो प्रत्येकाला वाटतं की मी सुखी असावं, मी समृद्ध असावं, नाही का? सुखी आणि समृद्धीपेक्षा माझी कीर्तीही असावी प्रत्येकाला वाटतं, मलाही वाटतं, सगळ्यांना वाटतं. असा कुठलाही प्राणी नाही, मनुष्य प्राणी नाही की ज्याला वाटत नाही. मग त्याच्यासाठी माझी आकांक्षा पूर्ण कशी करावी? आजकाल म्हणजे आताचे जी म्हणजे 1991 नंतर जी खाऊजा संकल्पना आली म्हणजे खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, त्याच्यामध्ये मात्र आम्ही फास्ट चाललो आहोत, एवढे फास्ट चाललो आहोत की आता सगळं खरोखरच हाताच्या मुठीमध्ये आहे सगळं काही. महत्वाचं म्हणजे जो काही तुमचा मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये सगळं काही मिळते तुम्हाला. आमच्या वेळेला जर पीएचडी करायची असेल तर त्यावेळेला आम्हाला मात्र पुस्तकाच्या पुस्तक भारावर पुस्तकं कुठे कुठे जाऊन शोधावी लागायची. मी तर नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, तिकडनं सगळं मिळवलं. पण आता मात्र नाही, आता मात्र तुमच्याकडे ह्या ज्या काही सगळ्या सोयी सुविधा आहेत त्या अशा काही मिळाल्या आहेत तुम्हाला की तुम्ही जर का ठरवलं तर ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या विकासासाठी वापर करू शकता. मग अशा वेळेला माझी आकांक्षा पूर्ण कशी करावी म्हणजे कसं काय करायचं हे मात्र आपल्याला ठरवण्याचा पूर्ण हक्क आहे. मग हे जे ठरवत जातो आपण कसं करायचं याच्यासाठी आपल्याला आपल्याला किती भौतिक सुविधा लागतील बरोबर, भौतिक सुविधा लागण्याबरोबरच आपलं जे शैक्षणिक आपण जे शिक्षण घेतो त्याने आपली अंडरस्टँडिंग वाढली पाहिजे. मी दरवेळेस मुलांनाही सांगतो, मी परत तिथे इथे रिट्रीट करेन. महत्वाचं म्हणजे की जो थ्री इडियट्स पिक्चर आहे त्या थ्री इडियट्स पिक्चर मध्ये सांगितलंय की शिक्षणाचं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे त्या मुलाला लायक बनवणं, त्या मुलाला लायक बनवलं पाहिजे. पण आज अशी परिस्थिती आहे, आम्ही लायक कशासाठी बनवतोय? तर भौतिक सुख मिळवण्यासाठी बनवतोय. आज भौतिक सुख मिळवल्याच्या नंतर आज अशी परिस्थिती आहे की मुलगा भौतिक सुख मिळवून अगदी फार ऐशी आरामात लाईफ घालवतोय. मुंबईमध्ये अगदी मी आजूबाजूला बघतोय काय परिस्थिती आहे की मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की मुलगा मुलं सगळी फॉरेनला आहेत, पैसा प्रचंड आहे, दरवेळेस आई वडिलांकडे डॉलर्स येत आहेत, चांगले पैशांमध्ये कन्व्हर्ट होत आहेत, पण आई वडिलांना बोलायला मुलबाळ नाहीये. दुःख आहे ते, त्यांचं दुःख आहे. कारण का, ज्या वेळेला माझेच एक मित्र होते की ते आई वडील ते ह्याला गेलेले, कुठे गेलेले, अमेरिकेला गेले. ते अमेरिकेला गेले म्हणाले बरोबर 3 महिने राहिलो, पण 3 महिन्याच्या नंतर म्हटलं मुलाला, म्हटलं कुठल्याही परिस्थितीत, मुलाला काळजी होती, आई वडील एकटे कशा राहणार. 3 महिन्याच्या नंतर मी म्हटलं की नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला बाबा आधी मला इंडियाला जाऊ दे, मला घरी जायचंय. तर मी म्हटलं का हो, उलट तिथे तर मजा आहे सगळी, सगळं काय वैभवच वैभव आहे, कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये, अगदी तिकडचं वातावरण चांगलं आहे, सगळं सगळं झालं. म्हणाले की बोलायला माणसं मिळत नाही, लोकांजवळ वेळ नाहीये. आज आपण इथे कमी कमी भांडलो तरी एकमेकांबरोबर आपलं दुःख व्यक्त करू शकतो. हे जे दुःख व्यक्त करणं वगैरे जे काय आहे हे सगळं मानवी मूल्यांमध्ये येतं. आपण एकमेकांना भेटलो तर नमस्कार करतो, मानवी मूल्य आहेत आपली. मग ही जी मानवी मूल्य आहे ही मानवी मूल्य काय काय आपल्याला शिकवत आहे तर महत्वाचं म्हणजे आकांक्षेविषयी स्पष्टता निर्माण करण्यासाठी मदत करणे. म्हणजे तुमच्या ज्या काही आकांक्षा आहेत त्या आकांक्षा तुम्ही कसं पूर्ण कराल? फक्त भौतिक सुख मिळवल्यावर पूर्ण कराल का? तर मी म्हणतो माझा तरी अनुभव आहे हा कोर्स शिकल्याच्या नंतर की मुळीच नाही.
जर भौतिक सुख जर पूर्ण झाली असती आम्हाला भौतिक सुख सगळी जर मिळाली असती तर जर टाटा बिर्ला तर आरामशीर सुखाने जगले असते त्यांना कधीच वार्धक्यही आलं नसतं असं मी म्हणे नाही का एवढी त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे मग अशा वेळेला महत्वाचं म्हणजे की मानवी आकांक्षा समजून घेतल्या पाहिजे आपल्याला कसं जगायचं आहे हे जर आपल्याला कळलं ना तर मी म्हणतो की आपण आपला समतोल अगदी राखला असं मी म्हणे शारीरिक सुख किंवा भौतिक सुख आपल्याला दोन वेळेचं अन्न लागतं दोन वेळेच्या अन्नापेक्षा आपण जास्त काही खाऊ शकत नाही अगदी सकाळचा एक वेळचा नाश्ता लागतो दोन वेळेचं जेवण लागतं आणि ते जर पोटभर मिळालं तर उलट बरं वाटतं आपल्याला ढिकर देऊन आपण झोपही जातो नाही असं नाही पण या तिन्ही गोष्टीने आपण सुखी होतो का नाही मग अशा वेळेला काय पाहिजे तिसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे की तुमचे संबंध दॅट इज कॉल्ड रिलेशनशिप ती रिलेशनशिप आहे हा रिलेशनशिप अतिशय महत्वाची आहे सध्या आमच्याकडे सगळं काही आहे पण भावाभावांमध्ये पटत नाही किंवा बहिणी भावांमध्ये पटत नाही या मात्र ज्या गोष्टी आहेत या आपल्याला कुठेतरी पिंच करतात आपल्याला त्रास देतात लहानपणी आम्ही असं हे करायचो की अगदी बहिणीला काय झालं की आम्ही धावत जायचो आता बहीण लांब राहते आम्ही लांब राहतो आम्हाला कधी अगदी रक्षाबंधनला किंवा भाऊबिजेला गेलो तर गेलो नाही तर व्हॉट्सअप आपलं ठरलेलंच आहे म्हणजे ह्या भौतिक सुखाच्या पाठीमागे जाऊन जाऊन आम्ही कुठेतरी पाठीपाठीपाठी मागे येत चाललोय मग अशा वेळेला ही जी मूल्य आहेत ही मूल्य महत्वाची आहेत बरं ही मूल्य जी आहेत ही भारतात वेगळी आहेत आणि इंग्लंडला वेगळी आहेत आणि अमेरिकेला वेगळी आहेत का मुळीच ही सगळीकडे सारखी आहे सगळीकडे सारखी आहे आणि ती मूल्य कशी तर महत्वाचं म्हणजे की त्याला नॅचरल एक्सेप्टन्स पाहिजे म्हणजे नैसर्गिकरित्या स्वीकृत असली पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही नैसर्गिकरित्या स्वीकृत कराल त्यावेळेला तुम्ही ऑटोमॅटिकली दॅट इज कॉल्ड द सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे ज्या वेळेला बघा तुम्ही कधी कधी मनातल्या मनात आपण बऱ्याच काही गोष्टी बोलत असतो नाही मनातल्या मनात ज्या वेळेला बोलतो त्या त्या वेळेला कधी कधी मन आपलं अंतर्मन आपल्याला एखादी गोष्ट सांगते की बाबा असं करू नको हा आणि आपण पटकन कधी कधी बोलतो एखादी गोष्ट अघटित घडते त्याला म्हणतो अरे मला ना आत्मधर्म सांगत होता तसं करू नको पण मी केलं आणि माझी चूक झाली म्हणजे कुठे ना कुठेतरी आपलं जे मन असतं ते मन आपल्या बरोबर सुसंवाद साधत असत आणि ज्या वेळेला आपण सुसंवाद साधत असतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःचे गुरु होऊन बसतो रामकृष्ण परमहंस असं म्हणतात की माझा गुरु कोणतं माझा सर्वात पहिला गुरु म्हणजे माझं मन कारण माझं मन मला सांगतं की मी काय करावं आणि काय करू नये बाकीची जी भौतिक सुख आहे याची गरज आहे म्हणूनच या मूल्यांबरोबर तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या तीन गोष्टी म्हणजे एक तर तुमचं अंडरस्टँडिंग लेवल दुसरं म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग म्हणजे समजूतदारपणा दुसरं म्हणजे तुमचं रिलेशनशिप आणि तिसरं म्हणजे भौतिक सुख आम्ही ज्या वेळेला याचा क्रम देतो त्यावेळेला आम्ही असं म्हणतो की तुमची अंडरस्टँडिंग लेवल चांगली असली पाहिजे ती ओव्हर ही अंडरस्टँडिंग असू नये किंवा अंडर अंडरस्टँडिंगही असू नये कोणालाही कमी लेखण्याची किंवा कोणालाही जास्त पण अगदी कधी कधी आपल्याला असं वाटतं काय अगदी त्याच्या प्रभावाखाली जी अगदी येतो आपण आणि कधी काय ना काहीतरी चुका करून बसतो तसंही असता का म्हणे किंवा समोरच्याला आपण अंडर एस्टिमेट करता ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत अंडरस्टँडिंग मग रिलेशनशिप मध्ये काय आहे बघा जेवढी म्हणजे पहिल्यांदा आपण असं म्हणायचो आमच्या आई वडिलांनी एकदा शब्द दिला ते दिला त्यांनी रिलेशनशिप राखली काय राखली मग ती त्यांची रिलेशनशिप आहे ती अगदी अगदी मरेपर्यंत रिलेशनशिप असायची माझ्या सासूची आई म्हणजे माझे आजी सासू आत्ता 103 वर्षानंतर वारली आणि तिचे भाऊ वगैरे ते त्यावेळेला आलेले आणि ज्या वेळेला ते भाऊ यायचे त्यावेळेला मला कमाल वाटायची ते भाऊ येऊन बाजूला बसायचे आणि त्या आमच्या आजी सासूचं अंग असे दाबायचे मी म्हणायचो किती व माया हो त्यांच्यामध्ये नाही किती व माया त्यांच्यामध्ये किती एकमेकांबद्दलची आपुलकी आहे हे कशामुळे प्राप्त झालेलं आहे त्यांना कारण त्यांनी ती मूल्य जपलेली आहे आज बहीण भावाचं नातं जपलेलं आहे आणि ती खरोखर गरजे त्या गोष्टी सगळ्या गरजेच्या आहेत आता ह्याच्यामध्ये महत्वाचं येतं म्हणजे मूल्य आणि कौशल्य कौशल्य आपल्याला कशासाठी लागतं सॉफ्ट स्किल लागतात आपल्याला कशासाठी लागतात तर भौतिक सुख साधनं मिळण्यासाठी आपल्याला काय लागतं कौशल्य लागतं बरोबर पण ती कशी मिळवायची ह्याच्यासाठी काय लागतात मूल्य लागतात ती कशी मिळवायची याच्यासाठी काय लागतात मूल्य लागतात आणि ती मूल्य आणि त्याच्याबरोबर जर कौशल्य ह्या दोन्ही गोष्टी जर आपण एक साथ मध्ये आत्मसात केल्या तर मला मुळीच वाटत नाही की आपलं जे जीवन आहे ते कुठेतरी दुःखाकडे महत्वाचं म्हणजे मी दुःखाचा याच्यामध्ये एकही पुरे शब्द काढला नाही कारण का आपण आता सध्या सगळेजण आपण पॉझिटिव्ह याच्यावरती चाललेलो
सुख महत्वाचं आहे, कारण सुख आणि समृद्धी या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपण एवढा सगळा खेळखंडोबा करत असतो. मग पहिलं झालं अंडरस्टँडिंग लेवल, दुसरं झालं तुमचं रिलेशनशिप आणि तिसरं म्हणजे भौतिक सुख, भौतिक सुविधा, भौतिक सुविधा. आजकालच्या काळामध्ये मला अगदी कौतुकास्पद वाटतं की ज्यापासून 1991 पासून ज्या वेळेला नवीन औद्योगिक पॉलिसी आली आहे, नवीन इकॉनॉमिक पॉलिसी आलेली आहे, त्या पॉलिसीमधनं आज आपल्याला भौतिक सुख ही काही कमी पडू देत नाहीये. आपण जागतिक लेवलवरती इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो आहोत, भौतिक सुख पाहिजे तेवढी मिळत आहेत, पण त्याच्याबरोबर मात्र आपण आपली जी अंडरस्टँडिंग लेवल आहे ती मात्र आपली थोडीशी कमी कमी होते. ह्या जर तीन गोष्टी आपण जर व्यवस्थित एकमेकांबरोबर घेतल्या तर मात्र आपल्याला डेफिनेटली ही मानवी मूल्य आपल्याला कळू शकतात. बरं, ही मानवी मूल्य शिकवता येऊ शकतात का? डेफिनेटली शिकवता. त्याचा अभ्यासक्रम आहे, 7-7 दिवसाचा अभ्यासक्रम आहे आणि तो अभ्यासक्रम आपल्यासाठी निःशुल्क आहे. तो अभ्यासक्रम फक्त शिक्षकांसाठी निःशुल्क आहे. गव्हर्नमेंटची धोरणच आहे त्याच्याबद्दल की तुम्हाला आधी पहिल्यांदा शिक्षकांना तयार करावं, त्यांना मूल्य कळली पाहिजे की काय आहेत काय नाही ती. बरं, ती जी मूल्य आहे ती नैसर्गिक ऍक्सेप्टन्स असला पाहिजे, म्हणजे नैसर्गिक ऍक्सेप्टन्स म्हणजे ती सगळ्यांना मान्य झाली पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला सुख याच्याने मिळेल त्यावेळेला आपण असंही समजलं पाहिजे दुसऱ्यालाही अशाच प्रकारे सुखाची गरज आहे. आपल्याकडे द्वैत अद्वैत सिद्धांत आहे, नाही का? तो द्वैत अद्वैत सिद्धांत हेच सांगतो, जसं मला वाटतं ना तसं तुला वाटतं, है की नाही? जशी माझी भावना आहे तशी तुझी भावना आहे. आणि या सगळ्यांमध्ये महत्वाचं म्हणजे सन्मान. आज जेवढी जेवढी काही घरामध्ये घटस्फोट, जेवढे प्रॉब्लेम येत आहेत ते सगळे फक्त तू मला सन्मान दिला नाही, मी तुला सन्मान. या संकल्पनेची किंवा या उपक्रमाची प्रस्तुतता आपल्या दृष्टिकोनातून काय आहे, या उपक्रमाचं स्वरूप साधारणतः कसं असणार आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून आपण कुठले कार्यक्रम राबवणार आहोत आणि भविष्याची आपल्या एकूणच दिशा काय असणार आहे, याची एक साधारणतः 5-10 मिनिटाच्या या प्रास्ताविकाच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडणी करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्र हो, विद्या प्रबोधिनी हा जो काही प्रकार आहे किंवा ही जी काही संकल्पना आहे याची मूळ जर आपण बघितली तर ज्याला जाणकारांचा गुरु असं म्हटलं जातं, त्या सॉक्रेटिसच्या तत्वज्ञानामध्ये, त्या सॉक्रेटिसच्या विचारांमध्ये आपल्याला विद्या प्रबोधिनीची जी मूळ आहेत ती सापडतात. आणि म्हणून सॉक्रेटिसचं जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान तो त्या गावातल्या तरुणांना, त्या गावातल्या विचारी माणसांना एकत्र करून एक संवादाच्या माध्यमातून मांडत असे आणि तिथून पुढे मग ती विद्या प्रबोधिनीची जी काही परंपरा आहे, सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो, प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, अशा पद्धतीनं सातत्यानं पुढे विकसित होत गेलेली दिसते. आणि या विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून पाश्चात्य समाज जीवनामध्ये, म्हणजे तिथे अक्षरशः शालेय जीवनामध्ये, शालेय जीवनापासून या विद्या प्रबोधिनीचा फार मोठा आधार घेतला जातो. माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर तर सेमिनारचं आयोजन केलं जातं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सेमिनार हा मांडावाच लागतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं आपलं जे लिखाण केलेलं आहे ते अशा विद्या प्रबोधिनीमध्ये, ये गिल्डनवायझर नावाचे तिथले जे काही त्यांचे शिक्षक होते त्यांनी एक सेमिनार आयोजित केलेला होता आणि या सेमिनार पुढे त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक लेक्चर देणं आवश्यक असायचं, अनिवार्य असायचं. त्यावेळी बाबासाहेबांनी सुरुवातीला विषय घेतला होता छत्रपती संभाजी महाराजांचं महसुली व्यवस्था आणि राज्यकारभार. नंतर अभ्यास करताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा विषय थोडासा मर्यादित होईल, आपल्याला भारतीय समाज जीवनाला व्यापक दृष्टीनं पुढे न्यायचं असेल, तर त्यांनी मग तो विषय बदलला गिल्डनवायझरची परवानगी घेऊन आणि विषय मांडला भारतातील जाती, उत्पत्ती, विकास, घडण आणि उपाय. तेच त्यांचा जो निबंध आहे तो आज भारतामधलं जाती व्यवस्थेवरचं समाजशास्त्रातलं सर्वोत्कृष्ट पुस्तक किंवा ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की अशा पद्धतीच्या स्टाफ अकॅडमीच्या माध्यमातून पाश्चात्य समाज जीवनामध्ये विचारांची जडण आणि घडण होत असते आणि त्याच्यातून फार मोठमोठे विचारवंत, सॉक्रेटिस पासून ते आजच्या जॉन रॉल्स पर्यंत आपण जर बघितलं तर एक मोठी परंपरा या विचारांची आपल्याला बघायला मिळते. या दृष्टिकोनातून आता आपण आपल्या पातळीवर जर या विद्या प्रबोधनीची जी काही प्रस्तुतता आहे, याची जे काही औचित्य आहे याची मांडणी करू लागलो तर मला याच्या प्रामुख्याने 3-4 बाबी आपल्या समोर ठेवणं गरजेचं वाटतं. माणूस म्हणून साधारणतः आपल्या 2 गरजा असतात. अगदी आदिम काळापासून आपण जर बघितलं तर आपल्याला जाणवेल की पहिल्यांदा
माणसाचा इतर प्राण्यांशी जे वेगळेपणा सुरू झाला तो त्याच्या चार पायांवरून दोन पायांवर उभं राहणं ही मानवी जीवनातली पहिली क्रांती होती. त्याच्यानंतर त्याच्या पंजाची जी बोटं आहेत ती सुटी होणं, म्हणजे माणूस असा एकमेव प्राणी आहे की ज्याचा अंगठा त्याच्या इतर सर्व बोटांना स्पर्श करू शकतो, ही मानवी जीवनातली दुसरी क्रांती होती. तिसरी क्रांती मानवी जीवनातली होती ती अग्नीचा शोध लागणं, ज्याच्यातून माणूस अधिक बलवान झाला, गच्च अन्न खाण्याच्या ऐवजी तो अन्न शिजवून खाऊ लागला. आणि म्हणून आदिम काळातल्या माणसाच्या मेंदूच्या कवटीचा आकार आणि आजच्या माणसाच्या मेंदूचा कवटीचा आकार जर बघितला तर फरक आहे. आजच्या माणसाचा मेंदू हा विकसित आहे, आजच्या माणसाची कवटी ही थोडी मोठी आहे. म्हणजे माणसाचा मेंदू विकसित होण्याची प्रक्रिया या तिसऱ्या टप्प्यापासून झाली. चौथ्या टप्प्यावर त्याच्या स्थिर जीवनाला सुरुवात झाली आणि पाचव्या टप्प्यावर संस्कृतीचा शोध लागला. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर ज्यावेळेस तो दगडापासून हत्यार बनवत होता, त्यापासून तो शिकार करून खात होता, आपण समजू शकतो की दगडापासून त्यानं हत्यार बनवलं म्हणून त्याच्या पोटाची भूक भागवणारी शिकार तो करत होता. परंतु तोच माणूस त्याच दगडांमध्ये लेणी कोरत होता, तोच माणूस त्या दगडांमध्ये शिल्प आकाराला आणत होता, तोच माणूस तिथे चित्र रंगवत होता. आता आपल्याला प्रश्न असा पडू शकतो की दगडापासून हत्यार बनवल्यानं त्याची पोटाची भूक भागत होती, परंतु शिल्प कोरल्यामुळे त्याची कुठली भूक भागणार होती? चित्र रंगवल्यानं त्याची कुठली भूक भागणार होती? लेण्या कोरल्यानं त्याची कुठली भूक भागणार होती? तर त्याची माणूस म्हणून असणारी जी भूक आहे ती भागत होती. आणि म्हणून माणूस असा एकमेव प्राणी आहे ज्यानं संस्कृतीला जन्म दिला, ज्यानं साहित्याला जन्म दिला, ज्यानं कलेला जन्म दिला, ही त्याची माणूस म्हणून असणारी जी काही विकासाची प्रक्रिया आहे ती विकासाची प्रक्रिया आपण जर आपल्या पातळीवर बघितलं तर एक शिक्षक या नात्यानं, एक प्राध्यापक या नात्यानं आपल्याला बऱ्यापैकी वेतन आहे सुव्यवस्थित जीवन जगण्यासाठी. भौतिक दृष्टीनं आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या आपण नितांतपणे पूर्ण करू शकतो, परंतु माणूस म्हणून ज्या गरजा आहेत, माणूस म्हणून विकसित होण्यासाठीच्या ज्या गरजा आहेत त्या केवळ पैशातून पूर्ण होऊ शकत नाहीत. त्याच्यासाठी आपण एक व्यक्तिमत्वाचा विस्तार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्लेटो सारखा विचारवंत शिक्षणाची व्याख्याच करताना म्हणतो की चारित्र्याचा विकास करणं म्हणजे शिक्षण आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपल्यासाठीची विद्या प्रबोधिनी हा आपल्यातला माणूस म्हणून विकसित होण्याची प्रक्रिया राबवेल, आपल्यातलं जे काही व्यक्तित्व आहे त्याचा विस्तार करण्यासाठीची प्रक्रिया राबवेल, आपल्यामधला जो काही लेखक आहे, आपल्यामधला जो काही कवी आहे, आपल्यामधला जो काही साहित्यिक आहे, आपल्यामधला जो काही कलाकार आहे त्याला व्यक्त करण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे, त्याला व्यक्त करण्यासाठीचा जे काही व्यासपीठ आहे ते देण्याचा प्रयत्न करेल. या बरोबरीनंच दुसरा घटक मला आपल्या समोर सुरुवातीलाच मी जो मांडला तो सांगणं गरजेचं आहे की शिक्षक म्हणून वावरत असताना आपल्याला ऑलरेडी समाजामध्ये एक स्टेटस मिळालेलं आहे, आपलं एक समाजामधलं स्थान निश्चित झालेलं आहे. परंतु त्याचबरोबरीनं आपली काही कर्तव्य आहेत, आपल्या काही कर्तव्याच्या बाबी आहेत. आणि म्हणून असं म्हटलं जातं की तुमचा सर्वश्रेष्ठ अधिकार जर कुठला असेल तर कर्तव्याची अंमलबजावणी करणं हा आपला सर्वश्रेष्ठ अधिकार असतो. आणि या कर्तव्याची अंमलबजावणी करत असताना नैतिकता आणि जबाबदारी या ज्या दोन बाबी आहेत शिक्षक या नात्यानं आपण नैतिक पातळीवर सुद्धा आपलं स्थान अबाधित ठेवणं गरजेचं आहे आणि जबाबदारीचं भान आपण ठेवणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातूनचं जे काही भान आहे ते आपल्यापर्यंत इथे पोहोचवण्याचा प्रयत्न असेल या स्टाफ अकॅडमीच्या माध्यमातून. म्हणजे आम्हाला मला वाटतं 5वी-6वीला एक इंग्रजीमध्ये कविता होती द व्हिलेज स्कूल मास्टर नावाची इंग्रजीमध्ये, आणि त्या कवितेत असं म्हटलेलं होतं की संपूर्ण गाव एका आशेनं शिक्षकाकडे बघत असतो. म्हणजे गावातला कुठलाही उपक्रम असू देत, म्हणजे साधं मुलीचं लग्न जरी करायचं असेल तर त्याच्यासाठीचा लागणाऱ्या स्वयंपाकासाठीचं साहित्य सुद्धा पूर्वीच्या काळी शिक्षकाला विचारून ठरवलं जायचं. कुठलाही कार्यक्रम असेल, कुठला इव्हेंट असेल, त्याचा केंद्रस्थानी शिक्षक असायचा. तर एक जो सन्मान होता, जो मानाचं स्थान होतं, एक जे केंद्रबिंदू होता, त्या समाजाच्या त्या स्थानाकडे आपण त्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. आणि या दृष्टिकोनातून असं म्हटलं जातं की शिक्षक असू देत, विद्यार्थी असू देत, ज्ञान, माहिती आणि प्रज्ञान या तीन थांब्यांवर त्यानं सातत्यानं ये जा केली पाहिजे. आता या तीन थांब्यांवर आपल्याला सातत्यानं ये जा करायची असेल तर माहितीचा संबंध हा संकलनाशी आहे, ज्ञानाचा संबंध हा निर्मितीशी आहे आणि प्रज्ञानाचा संबंध हा जीवननिष्ठांशी आहे.
आपण संकलन आता गुगल काका जो काही आपल्या जवळ आहे आपल्याकडे मोबाईल आहे त्याच्यातून आपल्याला पाहिजे ती माहिती आपण मिळवू शकतो, परंतु मिळवलेली माहिती ज्ञान असेलच असं नाही आहे, ते ज्ञान आहे की नाही आपल्या आपल्या सदसत विवेक बुद्धीच्या आधारावर आपल्याला ठरवावं लागतं। आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान आपण आपल्या जीवन निष्ठांशी किती जोडतो त्याच्यावर त्याचं उपयोजन अवलंबून असतं। आपण जर आपल्या जीवन निष्ठांशी त्याला जोडलं नाही तर तुम्ही कितीही ज्ञानी असला तरी त्याला माणूसपणा येऊ शकत नाही। आणि म्हणून आपण माणसाची सर्वश्रेष्ठ ओळख काय असं जर म्हटलं तर त्याचं एक साधं उत्तर असं दिलं जातं, माणुसकी ही माणसाची सर्वश्रेष्ठ ओळख आहे। म्हणजे किती मोठा श्रीमंत माणूस असला आणि तो अडल्या नडलेल्यांच्या मदतीला येत नसेल तर आपण सहज बोलतो की त्याची श्रीमंती काही कामाची नाही आहे, साधी माणुसकी त्याच्यात नाही आहे। किंवा अगदी किती विद्वान माणूस असू देत तो जर सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनं तुटकपणे वागत असेल त्रोटकपणे वागत असेल तर आपण बोलतो तो खूप हुशार आहे विद्वान आहे परंतु काही कामाचा नाही, त्याच्यात माणुसकीचा किंवा मात्र अंश नाही। ही जी माणुसकी आहे ही माणुसकी आपल्या जीवननिष्ठांमधून व्यक्त होत असते। या जीवननिष्ठांना आपण माहिती ज्ञान आणि प्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया आणि आंतरविद्याशाखी दृष्टिकोनातून एकमेकांना जोडूया। आजचं जे न्यू म्हणजे एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे याची सुरुवात खरं तर 60-70 दशकामध्ये झाली। म्हणजे राज्यशास्त्र हा माझा मूळ अभ्यासाचा विषय आहे, परंतु मला जर पॉलिटिकल कल्चर ही कन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर मला पॉलिटिकल सोशियोलॉजी समजून घेतल्याशिवाय ती पूर्ण करता येत नाही। म्हणजे संसदीय लोकशाही आपण ब्रिटनकडून घेतली, परंतु ब्रिटनमध्ये जी संसदीय लोकशाही आहे आणि भारतामध्ये जी संसदीय लोकशाही आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून एकच शासन पद्धती आपण स्वीकारली, परंतु अंमलबजावणी होताना त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो। ब्रिटनमध्ये द्विपक्ष पद्धती विकसित झाली, भारतामध्ये मात्र अनेक पक्ष पद्धती विकसित झाली। हा फरक का पडला हे केवळ राजकारणाचा किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास करून चालणार नाही आहे सर या नाही, तर त्याच्या बरोबरीनं समाजाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो। म्हणजे समाजशास्त्राचा मला अभ्यास असला पाहिजे असं प्रत्येक विषय हा एकमेकांशी जोडलेला असतो, त्याचा परिपूर्ण अभ्यास झाल्याशिवाय तुमच्या कन्सेप्ट खऱ्या अर्थाने क्लिअर होऊ शकत नाहीत। आणि म्हणून इथं वेगवेगळ्या विषयांचे लोक आहेत, वेगवेगळ्या विषयातले लोक आपापल्या विषयाची मांडणी ज्यावेळेस करतील त्यावेळेस त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं असेल। बौद्धिक विचार देणारे उपक्रम आहेत, सर्वांना संगल सोबत घेऊन जाणारे उपक्रम आहेत, मग क्रीडा असो, साहित्य असो, कला असो, सांस्कृतिक असो, अनेक उपक्रमांना आपण या ठिकाणी प्राधान्य देतो आणि संस्था तुम्हाला सदैव त्या सगळ्या गोष्टींना सहकार्य करते, तुमच्या पाठीशी आहे, ह्याच्याही पाठीशीच राहील। असेच उत्तरोत्तर चांगले उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून आणि सर्व विद्याशाखांच्या माध्यमातून व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा लोखंडे सर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी हाती घेतलात आणि कदम सर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी विचार व्यक्त केलेत। तुमच्या याला सहकार्य आंबेगावे सर करणार आहेत, त्यांनी इथं सूचित केलं की मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे, तुमचा उपक्रम हाती घेणार आहे। उद्या अन्य दुसरी तयार होतील, आम्हालाही त्यातून प्रोत्साहन मिळतं, कदाचित आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ। अतिशय चांगलं विवेचन आपण केल्याबद्दल आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो। जय जय होऊन मिळावं सांगायचं तात्पर्य असं आहे, अतिशय सुंदर आंबेगावे सरांनी भाषण केलं, कदम सरांनी केलं, इतर लोकांनी केलं, धुनमणी सरांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा सांगितला। सर हे जे सांगायचं तात्पर्य की आता जो हा जो काय क्लोजअप नाही काय म्हणतात त्याला क्लायमॅक्स हा जो काय झाला हे याचं खरं तुम्ही जे पहिल्या तुमचं झाल्यानंतर बोलला की हे कोणाला शिरलं म्हणजे पटलं की नाही किंवा वर्ण गेलं तर ते पटलंय पण वर्ण नाही गेलं त्याचं प्रात्यक्षिक ह्या दोघांच्या मध्ये झालं आणि इतर ज्या गोष्टी लोकांची भाषणं होत होती ना ते फक्त स्वतः एकदम वैयक्तिक बोलत होते। तसं नव्हता या विद्याप्रबोधनीच्या कार्यक्रमाचं खरोखर जर फलित हवं असेल ज्या वेळेला एखादा माणूस बोलतो माझ्यासारखा रोडे साहेबांसारखा त्या इतर लोकांसोबत जर सहभाग घेतला आत्ताच्या परिस्थितीत तर फार त्याचं मोठं फलित आहे असं मला वाटतं हे मला आणि खरोखर आजच्या या पहिला दुसरी गोष्ट पहिलाच कार्यक्रम आहे शनिवारचा वेळ काढला हा दुसरा कार्यक्रम आहे तो अतिशय सुंदर आहे आणि मला आवडलाय। जास्त खोलात न जाता मी एवढंच असं म्हणेन की बऱ्याच वेळाला इथं प्राथमिकचे पण काही लोक आहेत की प्राथमिकच्या लोकांना ज्युनियरच्या लोकांसमोर किंवा माध्यमिकच्या लोकांसमोर बोलायची किती वेळ आलेली नसते,
म्हणून ती कधी कधी समोरून बोलत नाही आणि जुनेच्या लोकांना पण शेरीरच्या लोकांसमोर बोलायची किती वेळ येत नाही शक्यतास. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळेच उपस्थित असल्यामुळं सगळ्यांची तोंडलोक होते या माध्यमातून होतोय असं. आणि बोलण्याचं धाडस आता शिक्षक हा बोलणारच पाहिजे तसा, परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ही बोलण्याची कला उपजत होते आणि वेगवेगळे विषय इथं चर्चेत आल्यामुळं वेगवेगळी माहिती सुद्धा बऱ्यापैकी मिळते. म्हणून मी संस्था चालकांचं आणि खास करून सिनियरच्या लोकांचं मी मनापासून आभार मानेन, त्यांना धन्यवाद देईन की असेच कार्यक्रम आपण उपस्थित करावं, त्यातून सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती मिळेल एवढंच बोलेन. धन्यवाद. कारण शेवटी आपली जी मूठ आहे त्या मुठीची ताकद एका बोटात नसते, तर आपल्याला एकत्र बांधणारे असे कार्यक्रम या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सुरू झाले. त्यानंतर आपण गणपती उत्सवही चांगल्या प्रकारे केला आणि हे सगळे सामाजिक उपक्रम घेतले, काही सांस्कृतिक उपक्रम घेतले. खरं आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते क्षेत्र आपलं ज्ञान दानाशी आहे आणि ज्ञान घेण्याशी आहे, मग यासाठी पुढे ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी आणि मग आपण त्या निमित्ताने सगळे एकत्र यावं हा विचार लोखंडे सरांनी केला. त्यांनी त्या दिवशी मला मेसेज टाकला, मेसेज टाकल्या मला तो खूप आवडला आणि सरांना लगेचच म्हटलं खरोखर छान उपक्रम आहे, आम्ही निश्चितच आम्ही सगळे याच्यात सहभागी होऊ. म्हणून आपण या कार्यक्रमाला सगळे इथे उपस्थित राहिलेलो आहोत, आपल्या सगळ्यांचे औपचारिक आभार मानायचे आहेत. तत्पूर्वी खरं तर सरांनी जे प्रास्ताविक केलं ते प्रास्ताविकात अनेक गोष्टींना त्यांनी स्पर्श केला. अगदी सॉक्रेटिस असतील, एरिस्टॉटल असतील, प्लुटो असतील, हे जे सगळे तत्वेत्ते आहेत त्यांचे विचार, त्या विचारांची असलेली ती युरोपातली किंवा त्या देशातली पाश्चात्य देशातली बैठक आणि त्यावर तिथली असलेली सगळी संस्कृती त्याचा उल्लेख करत करत आपण आज इकडे आलो. आणि आज सरांनी वैश्विक मूल्य हा जो विषय घेतला तर आपला हा जो भारत देश आहे किंवा आपली जी ही भारतीय संस्कृती आहे ही खरं तर सर मूल्यावर आधारितच असलेली संस्कृती आहे. म्हणून आज अनेक आक्रमणं झाली आपल्या देशावर, तरीही आज भारत एक संघ टिकून आहे, त्याला कारण असलेली आपली मूल्याधारित संस्कृती. आणि त्यामुळे आपल्याकडे आता काय थोडंसं तुम्ही अनेक उदाहरणं दिली की काळ बदलत गेला, आपण औद्योगिकीकरणाकडे गेलो, त्यानंतर आता असलेलं सगळं प्रगत तंत्रज्ञान आणि मग वाढलेल्या गरजा. तुम्ही जे विषय घेतलेत ते खरोखर अतिशय चांगले होते. मूल्य आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस एक मूल्य शिक्षण सिलेबस हा आम्हाला होता त्यावेळेस, त्यानंतर सिनियरला होतो त्यावेळेस सुद्धा पायाभूत शिक्षण हा सुद्धा सिलेबस त्यावेळेस मी अभ्यासलेला. वैश्विक मूल्य किंवा मूल्य जोपासना हे करणं फार गरजेचं आहे. सध्याच्या त्याच्यामध्ये पाहिलं तर पूर्णपणे विद्यार्थी जो आहे या मूल्यांपासून खूप दूर चाललेला आहे, त्याला आपण ह्या मूल्यांकडे आणणं गरजेचं आहे आणि ते काम करू शकतो ते एक शिक्षक. म्हणून आपण सर्वांनी आपल्या या संस्थेच्या मार्फत जे आपले सगळे शाखा आहेत त्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांना पण या संदर्भात जर मार्गदर्शन केलं तर त्याचा खरंच त्यांना फायदा होईल एवढंच मला आजच्या विकासाने. सर्वात प्रथम कदम सरांनी सुरुवात केली आहे वैश्विक मूल्य त्याच्यावर बोलले, त्यातलं थोडं बहुत मला पण समजलं कारण मानवी मूल्यांशिवाय विकास होणं शक्यच नसतं. थोडं आतूनच म्हणजे घरातूनच ते थोडंसं आपल्याला पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आध्यात्मिकता आपण जे म्हणतो त्याच्या अगोदर संस्थेने पण केलेलं म्हणजे गणपतीचे उत्सव वगैरे आपण केलो, त्याच्यातून देखील आपल्या वैश्विक मूल्याचाच तो एक भाग होता. कदम सरांनी सांगितलं की त्यांच्याही उदाहरण दिले की आमच्याही घरात होतं, आमचं घर कसं आहे म्हणजे मी माझं उदाहरण का सांगतो, आमचंही कुटुंब एकत्रित कुटुंब होतं म्हणजे तीन पिढ्या चालत आलेलं कुटुंब. मग मला होत्या सहा आत्या, सहा आत्या आणि चार मामा, पण त्या सहा जण एकत्रित आल्या यांनी म्हणण्यासारखंच आहे रात्र रात बोलत बसायचे खाणं ना पिणं ना खाणं पण इतकं प्रेम त्यांच्यात. आम्हाला वाटलं हे काय लावलं तर रेडू सारखं सारखं तोच बोलत बसत, कधी आलं वाटच बघायचं फक्त पान आणि सुपारी आणून ठेवायचं रातभर ते खायचं आणि काय बोलत होते काय नाही. पण त्याच्यात ते आता सर म्हणले जसं एकोपा होतं प्रेमळ, कोण कुणाचं तक्रार नाही करायचं काय नाही, हो काय असं दिलं नाही खाणं दिलं नाही पिलं बोलण्यात आनंद. मग आम्हाला पण ते थोडस लाभलं. सरांनी सांगितलं तसं मुलांना आपण सांगू शकतो की काय मिळवायचं आहे ते आधी त्यांना सांगितलं की बाबा तू नेमकं काय करतो, इथली परिस्थिती काय आहे, तुझ्या घरची परिस्थिती काय आहे. तू तर शाळेत आल्यामध्ये तुमच्या आई वडील मुंबईला इथं अनेक लोकांचे आहेत, आम्ही पनवेलला असताना पण भेटले आम्हाला बोलते की मुलांचे आई वडील ते आपण समजून घेतलं पाहिजे की या मुलांना पैसा कुठून येतो आणि आपण कशा पद्धतीने यांना शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून अभ्यासाकडे वळवायचं आणि त्याच्यात देखील मानवी मूल्य रुजवायचं. एवढं सरांच्या माध्यमात मला समजलं तुम्ही.
सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।